नवघर संघाची सलामीची जोडी कुंदने स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईकला ते कुमार अशी सलामीची जोडी नवघर संघाची चार षटकांचा सामना आहे त्या दोघांच्या माहिती सांगत आहे इथं लक्ष ठेवा सर्वांनी जेवणाचा काउंटर आता बंद झालेला आहे याची सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे जेवणाचा काउंटर बंद झालेला आहे नारिंगी संघ एखादा जरा राखीव खेळाडू आमच्याकडे पाठवा जरा गोलंदाजचं नाव सांगण्यासाठी जयवन पहिलं षटक हाताने जयवन चार षटकांचा सामना आहे हेमंत आलेले माफ करा हेमंत हेमंत पहिलं षटक हातात आणि समोर स्ट्राईक वरते कुंदन नवघर मास्टरचे पहिल्या षटकाचा पहिला चेंडू कट केलेला चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेने आपल्या संघाचा श्री गणेश आणि खातं उघडलेलं कुंदन यांनी स्वतःच चार षटकांचा सामना आहे म्हणजे 24 चेंडू तुम्हाला खेळायचे 24 चेंडू मध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा करणं फार गरजेचं आहे नवघर संघाला बघूया कसे होतात त्या धावा हेमंत पहिले षटक हातात आहेत चांगला पुन्हा चांगला कव्हर मध्ये सुरेख शॉट मारलाय कुंदन यांनी आणि अशा प्रकारे एक धाव आणखी घेतलेली आपल्या संघ खात्यामध्ये आणि संघाची धाव संख्या 2 झालेली आहे उत्तुंग असा फटका मारला बघायचं ते शत्रक्षाच्या खाली आहे तर जेल होतो की आणि जेल जाईल आहे पहिली सफलता मिळालेली आहे ती नारंगी या संघाला हेमन यांच्या गोलंदाजीवर धन्यवाद डीजे प्रकाश यांनी एक सुंदर झेल टिपलेला आहे निरंजन नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये गेलेले चित्तरंजन प्रकाश यांनी एक चांगला झेल टिपलेला आणि पहिला गडी मिळवून दिलेला आपल्या संघाला गोलंदाजीवरती आहेत ते हेमंत चांगल्या प्रकारे दाद दिले चित्तरंजन यांनी एक धाव पूर्ण केलेली एका धावीने आपलं खातं उघडलं आणि संघाची देखील एक धाव वाढलेली आहे आणि धावसंख्या झालेली ती 3 धावा होतात पहिलं षटक चालू आहे मैदानामध्ये आणि एक गडी बाद झालेला आहे चेंडू डाव्या स्टॅबाहेर पंचाने तो वाईट घुसे केला एक अवांतर धाव मिळते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कुंदन यांचा पण तो चेंडू काय बॅटच्या संपर्कात आलेला आहे चेंडू निर्धाव धाव एक धाव मिळते वाईटच्या रूपानं मोठा फटका मारलाय बघायचं शतरक्षक आहे तिथं जेल होतो की काय आणि जेल जायला आणखी एक गडी बाद होतोय नवघर संघाचा कुंदन हे बाद झालेले आहेत नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये धनराज गेलेले आहेत 2 गडी सलामीचे बाद झालेले आहेत कुंदन धावसंख्या 4 झाली पहिल्या
हो यावे अप्रतिम अप्रतिम चांगली गोलंदाजी नक्कीच। चेंडूचा काय अंदाज आला नाही, फलंदाज आला आणि चेंडू सरेश प्रेक्षक कव्हर करतात। निर्धाव धावतो चेंडू, पहिलं षटक संपलेलं आणि फक्त धावा झाले ते 4 आणि गडी बाद झाले ते 2। एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे इथं हेमंत यांनी आपल्या संघाला। चित्तरंजन तुमच्यावरती भरोसा आहे, नवघर संघाचा एखादा मोठा फटका मारला तर धावसंख्या पुढे वाढू शकते। ओके, आता काय करतात ते गोलंदाज आहे ते रमेश। पहिलं षटक हेमन याने अप्रतिम चांगलं हाताळलं, फक्त 4 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले आपल्या गोलंदाजीमध्ये। आता नवीन गोलंदाज आलेले ते रमेश। हो यावे लेग स्पिन चेंडू, अंदाज आला नाहीये चित्तरंजन आणि तो सोडून दिला सरेश ते कव्हर करतात हेमंत। निर्धाव धावतो चेंडू, अशा प्रकारे पाहिलं पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू त्याने अंगाला वाढून तिथंच राहिला आणि एक बॅटला त्यांच्या लागून तिथंच राहिला आणि एक धाव घेतलेली। एक धावीने धावसंख्या थोडीशी पुढे जाते, ती 5 धावा होत आहेत। दुसरं षटक मैदानात चालू आहे आणि गडी बाद झाले ते 2 नवघर संघाचे। धनराज आणि चित्तरंजनच्याकडे मोठी बागेची अपेक्षा आहे। हो यावेळी मोठा फटका मारलेला बघायचा, यावेळी 2-2 शतक्षते जात आहेत आणि अप्रतिम चांगला झेल टिपलेला, खरोखर चांगला जज केलेला झेल। आणखी एक गडी बाद होतोय धनराजांच्या रूपाने। नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये उमेश जात आहेत। उमेश तयार खेळण्यासाठी, धावसंख्या फक्त आतापर्यंत 5 धावा आहेत। दुसरं षटक मैदानात चालू आहे, 4 षटकांचा सामना आहे। आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चट्टी इथं चेंडूने एसटी उघडून टाकलेली आहे। नवीन फलंदाज खेळण्यासाठी महेश मैदानामध्ये जात आहेत। भराभर विकेट पडतो, मगाशी देखील सुरुवातीला भराभर विकेट पडतो त्या नवघर संघाच्या, असं वाटलं होतं की सर्वात कमी स्कोर होतो की काय मैदानामध्ये, परंतु राजेश यांनी अफलातून फलंदाजी केली आणि आपल्या संघाला तब्बल 18 धावा कुठून दिल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ते अजूनही बाकी आहेत। अरुण गुजर यांचं इथं आगमन झालं, त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे। रवी चा इथं आलेला आहे, इथं हॅट्रिक झालेली आहे। खरोखर या गोलंदाजाचं अभिनंदन, हॅट्रिक झालेलं आहे। मी मगाशी म्हटलं की नरुतुल्यचा इथं आलेला, इथं एक अप्रतिम चा त्यांच्याकडनं इथं दिला जातोय। आता सगळ्यांना तो आपल्याला चा जागेवर मिळणार आहे, तर थोड्याच वेळात बघा आता सुरुवात होईल। एक चांगला चा त्यांच्याकडनं बनवतात नेहमीच। हॅट्रिक पूर्ण केलेली आहे इथं
रमेश गोलंदाजी वरती। आता राजेश यांना खरोखर सगळी सूत्र आपल्या हातात घ्यावी लागणार आहेत। मगाची जी खेळी केली होती तीच खेळी या ठिकाणी करावी लागणार आहे तुम्हाला। हो यावेळी पहिलं सुरुवात बघायचं इथं शत्रक्षक आहे त्या आणि जय टिपला आणि स्वस्त्यामध्ये वाद होतो राजेश जो अप्रतिम चार चेंडू होती लागोपाठ चार विकेट घेतलेले आहेत। खरोखर अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे इथं। आतापर्यंत सहा गडी बाद झाल्याने धावसंख्या झाली फक्त पाच नऊगर संघाची। रेकॉर्ड होतो की काय या मैदानावरती। अप्रतिम विक्रांत हे नवीन फलंदाज मैदानामध्ये खरोखर एक रेकॉर्ड इथे येतो की काय बघायचं आता काही हरकत नाही। अजून हे विक्रांत देखील आहे मैदानामध्ये चित्तरंजन आहे। एक धाव देऊन त्याने चार विकेट काढले रमेश यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि दडपण आणलं ते नवघर संघावरती। आता बघायचं धाव षटक चालू आहे ते तिसरं योगेश यांचं पहिला चेंडू निर्धाव जातोय एकही धाव नाहीये। खरं प्रत्येक गोलंदाजाने या शतरक्षण चांगली कामगिरी केलेली आहे ती नारंगी संघाकडनं। वाईटची नोंद एक अवांतर धावी त्या अवांतर धावीने संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकते ती धावसंख्या होते सहा धावा। चार षटकांचा सामना आहे आणि तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे आणि धावसंख्या फक्त फलकावर लागलेली आहे ती सहा धावा लागलेल्या आहेत। यावेळी सुरेख शॉट मारला तिथं बघायचंय आणि चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये दोन धावा मिळा। अशा प्रकारे तुम्ही जर खाळून खेळला तरी तुम्हाला दोन दोन एक एक धाव मिळू शकते पर तुम्ही मोठे पटके मारण्याच्या नादामध्ये विकेट भरावर टाकून लागते आणि अशा प्रकारे या दोन धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते ते आठ धावा होत आहेत। पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू पॅटची कडाकाळी घेऊन येतो वेस्ट रेखेच्या मागे। धावसंख्या झालेली नऊ तिसरं षटक मैदानात चालू आहे तीन बॉल आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि सहा गडी बाद झाले ते नवघर संघाचे। हो यावेळी चेंडू भरपूर उजव्याशीच्या बाहेर निघून गेला तो वाईट घोषित केला पंचाने एक अवांतर धावी त्या अवांतर धावीने संघाची धावसंख्या दोन आकडी दहा धावा झालेल्या आहेत। हो यावेळी मोठा फटका मारला आहे आणि इथेही झेल होतोय ऑफ साईडचा चेंडू होता तिथं मारा डिक्लेरेशन झोन होता दोन धाव तुम्हाला आरण मिळतपर्यंत लेग साईडला फिरवा तिथं झेल झालेला आहे आणि चित्तरंजन असं वाटलं होतं की शेवटपर्यंत राहिले तर धाव फरक थोडा हलतर आहे पण तेही बाद जात त्यांची जागा घेण्यासाठी जाता हरिचंद्र। हरिचंद्र नरू यांच्याकडनं चहाची व्यवस्था झाली आहे नरुतुल्य चहा खरोखर एक अप्रतिम चहा। आंतरपाड्याची स्पर्धा म्हटली की नरू यांच्याकडनं नरुतुल्य चहा आपल्याला प्यायला मिळतो प्रत्येकाला जागेवरती चहा पुरवला जातोय।
हरिचंद यांनी कट केलेला चेंडू जातोय तो बघायचा आहे डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय एकच धाव मिळणार हरिश्चंद्र हा नेहमी नव्वद संघाकडनं सलामीला येणारा फलंदाज आहे परंतु त्यानं थोडी दुखापत असल्याकारणानं तो आता पाठीमागे राहिलेला आहे त्यांच्याकडनं मोठी अपेक्षा नेहमीच षटकार चौकार पहिल्या चेंडूवरती षटकार मारणारा खेळाडू होता तो त्यावेळी त्यांनी लेग साईडला मारलं एक धाव पूर्ण केले बघायचं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो काय एका धावीने समाधान मानलेलं चांगलं शत्ररक्षण चांगली फेकी आलेली तिथं आणि एका धावीने समाधान एक धावीने संघाची धावसंख्या झालेली होती तीन षटकांचा खेळ संपला म्हणजे अठरा चेंडूमध्ये फक्त बारा धावा आल्यात आणि गडी बाद झाले ते सात गडी बाद झालेले आहेत नऊ गर संघाचे राजन तुल्य चहाचे मालक इथं आलेले आहेत दाजीबा त्यांचा आम्ही इथं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कारही करतो राजू यांच्याकडे त्यांना पुष्पगुच्छ त्यांचा एक अप्रसिम त्यांचा चहा इथं फेमस आहे इकडे आणि ते इथं आलेले त्याचे मालक त्यांना पुष्पगुच्छ राजू यांच्याकडे देऊन त्यांचा सत्कार केला जातो जोरदार टाळ्या वाजवायचे त्यांच्यासाठी चेंडू बघायचा पडल्यानंतर टप्पा सरळ निघून आला तो एस्टेकच्या गातामध्ये हरिचंद्र विचार करत पाहिले की त्यांना वाटलं वाईट येतो की पण नाही आहे त्याची दिशा योग्य रीतीने गेलेली आहे ओ पुन्हा मोठा फटका मारलेला आहे पण चेंडू बघाय तिथं किती धावा होता आम्हाला दिसत नाही तिकडे एकच धाव तिथं डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलेला आणि एक धाव मिळते तिथं फक्त एक धावीने संघाची धावसंख्या झालेली होती तेरा धावा होत आहेत शेवटचं षटक मैदानामध्ये चालू आहे धावसंख्या तेरा गडी बाद झाले ते सात आतापर्यंत नवघर संघाचे हो यावेळी चेंडू यावेळी नक्कीच पंचाने तो वाईट घोषित केलाय कारण बराच बाहेर निघून गेला चेंडू आणि एक अवांतर धाव मिळते अवांतर धावीने संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकते ती धावसंख्या झालेली ती 14 नरू अप्रतिम चहा नरू तुझ्या ना नरू तुल्यच्या खरोखरच चहा नाही तर कांद्रपट्याची स्पर्धा असली की आम्हाला नरू तुल्यची चहा आठवण येते एक अप्रतिम उत्तम प्रतिचा चहा त्यांच्याकडनं प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक प्रेक्षकांना देखील चहा मिळतो तो नरू यांचा सत्कार खरोखर नक्कीच त्याचा दिलीप आणि कमलेश मात्रे यांच्यात त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार जोरदार टाळा नरूसाठी कारण सगळ्यांची त्यांनी सुस्ती उडवलेली आहे सगळ्यांना झोपाळली होती पण त्यांनी चहा पिल्यानंतर सगळ्यांची सुस्त उडवलेली आहे ते नरू तुल्य चहा इथं अप्रतिम चहा नरू भाऊ खरोखर तुमचं कौतुक कमीच आहे अप्रतिम चहा तुमच्याकडे नेहमी प्रत्येक वेळी कांद्रपडीची स्पर्धा असते की तुमचा चहा आम्हाला इथं प्यायला मिळतोय आणि किशोर मात्रे यांच्याकडनं बिस्किट मिळतात पण यावेळी त्यांच्याकडे बिस्किट आली नाही किशोर मात्रे यांच्याकडनं धन्यवाद नरू धन्यवाद आभारी होतो आम्ही सगळे तुमच्या प्रेक्षकांना तुमचे आम्ही आभार मानतो आणि इथं एसटी उखळून टाकलेली आहे अप्रतिम गोलंदाजी आणि अशा प्रकारे चार षटकांचा खेळ संपला धावसंख्या झालेली ती 16 धावा झाल्या आणि 17 धावा जिंकण्याच्या आता आपण घेऊया जरा डीजेची करमणूक करूया
घेऊन नरू घेऊन घरी घेऊन जा नरू ते घरी घेऊन जा नरू तुल्य खरं नरू नरूकडे अशी जी जडीबुटी आहे ती कोणाला तो सांगत नाही तो मसाला असा आहे नरूकडे आणि त्या मसाल्याने खऱ्या अर्थाने ते चहाला किंवा कॉफीला चव येते म्हणजे अक्षरशः अमृतुल्य फेल जाईल या नरुतुल्य समोर इतकी गॅरंटी आम्ही देऊ शकतोय यस पहिले चाकतो तो हले राखी तो पाणी चाकी बोला ना सर ना प्रत्येक वर्षी खरोखर न चुकता मात्र एक इथे मिस केलं खरोखरच रूपचंद ठाकूरनं म्हटलं की प्रत्येक वर्षी नरूचा चहा असतोच मात्र किशोर मात्र यांच्याकडून बिस्किट देखील प्रत्येक वर्षी दिलं जातं लक्षात ठेवा चला मॅच स्टार्ट करायची आहे कारण दोन मॅचेस अजूनही आहेत शत्ररक्षण लावून घ्या शत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे अप्रतिम गोलंदाजी रमेश मांगेला आठवण झाली मित्रांनो लोणावळा कपची आणि जो जवळपास 2000 मला वाटते 15 तो लोणावळा कप होता आणि 2015 लोणावळा कप मध्ये जी कामगिरी केली होती पांडू संघाचा दिलीप भोईर जवळपास 5 चेंडू 5 विकेट काढल्या होत्या दिलीपनं त्याच्या आठवणीला उजाला आला अप्रतिम गोलंदाजी रमेश मांगेला सलग 4 चेंडू आणि 4 गडी बाद फक्त 1 धाव खर्च केली रमेशनं आणि अक्षरशः म्हणायचं गेलं तर नवघर संघाच्या खेळाडूंना अक्षरशः बेड्या ठोकल्या म्हणजे खिल ठोकल्याप्रमाणे झाली गोलंदाजी रमेश मांगेला यांची 16 धावेचं तुकडं आव्हान आहे समोर 17 धावेचं आव्हान आहे मात्र 17 हा आकडा नेहमी आपण क्रिकेटमध्ये अशुभ मानतोय इथे मात्र हा 17 आकडा खऱ्या अर्थानं कोणासाठी अशुभ असेल नवघर संघासाठी अशुभ असेल की नारंगी संघासाठी अशुभ असेल हे येणारी वेळ नक्कीच कळवेल धोनी पंत चहा पेत आहेत अशोक राऊत नवघर मास्टर संघाचे महत्वाचे खेळाडू आहेत लक्षात ठेवा आज ते पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत मात्र तो काळ होता नवघर संघाचा हुकमी इक्का म्हणून ज्यांची ओळख होती नवघर संघाला बऱ्याचशा मॅचेस भरपूर मॅचेस हे अशोक राऊतनं जिंकून दिले आहेत लक्षात ठेवा त्यानंतर इंजुरी झाली अशोक राऊत यांना त्यानंतर मात्र मॅच मधून स्पर्धेमधून बरेच काळ बाहेर राहिले नंतर रजनी स्पर्धा आपण खेळलो होतो नारंगीच्या मैदानावर आणि त्या नारंगीच्या मैदानावर अशोक राऊत नवघर संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जवळपास मला वाटतं 1 ते 1.5 वर्षानंतर नारंगीच्या मैदानावर तो उतरला आणि मात्र दुसरी धाव काढताना पुन्हा एकदा इंजर्ड झाला अशोक राऊत आणि त्यानंतर मात्र क्रिकेटला मात्र अक्षरशः रामराम ठोकला अशोक राऊत यांना मात्र पंचांच्या भूमिकेत ते आहेत लक्षात ठेवा आणि खूप मोठी जबाबदारी देखील आहे अशोक राऊत यांच्यावर आणि अजय केणी यांच्यावर प्रकाश स्ट्राइक एंडला महेश मांगेला नॉन स्ट्राइक एंडला आपण बॅटर पाहतोय 16-17 धावांची गरज आहे गोलंदाज हरिश्चंद्र पाटील मॅजिकल बॉलर हरिश्चंद्र पाटील आणि याने देखील तो विक्रम केला होता लक्षात ठेवा याने देखील सलग 4 विकेट घेण्याचा तो कारनामा केला आहे घोडदेवचं मैदान मी कधीही विसरलं नाहीये घोडदेवच्या मैदानावर तो चमत्कार केला होता हरिश्चंद्रनं त्यासाठी म्हटलं होतं की मॅजिकल बॉलर्स एक धाव यावेळेस थांबलं आणि थांबून मात्र चेंडूला कट केली गेली एक धाव आणि कदाचित ही प्लॅनिंग असेल नवघर संघाची की जो कारनामा हरिश्चंद्रनं गोडदेवच्या नगरीमध्ये केला होता तो कारनामा या दहिसरच्या नगरीमध्ये करायला हवा आणि या कारणास्तव मात्र पहिलं षटक हरिश्चंद्र पाटील यांच्या हातामध्ये दिलं गेलेलं आहे की जेणेकरून ज्याप्रमाणे जी स्थिती नवघर संघाची आपण पाहिली होती ती स्थिती आपण नारंगी संघाची पाहू शकू अशी काहीतरी आखणी असेल या ठिकाणी फ्लाइंग स्लिप बॅक टू द बॉलर गोलंदाजाच्या समोर हा चेंडू खेळून काढला इथे मात्र पहा कौतुक असेल कुणाची विकेट महत्वाची आहे हरिश्चंद्र पाटील अनेक वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत चांगलं गाणं वाजलं कारण महेश मांगेला यांची साथ सोडली ती प्रकाशनं आणि ते गाणं डीजे कडून आलं
तरी ते गडीबाद झाला पहिला आणि हरिचंद्रा पूर्णदा कल्पना आहे की महेश मांगेला हे बॅटर आमच्यासाठी धोकादायक नाहीये, तर प्रकाश हा बॅटर आमच्यासाठी धोकादायक ठरू शकतोय. त्या कारणास्तव मात्र स्ट्राईक अँड ला फेक योग्य तो निर्णय आणि मोठी विकेट प्रकाश बाद झाला. हरिचंद्र पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस डान्सिंग विथ द पिच चेंडू अभेता आणि हा कॅच घ्यायला होता, हा कॅच कॅरी करायला होता. इथे लगेच रनआउटच्या स्वरूपात दुसरा गडीबाद आणि हा कॅच होऊ देखील शकला असता. चहा जमदोन राईस संघ आहे सर, तिकडे चहा जाऊ द्या कारण यानंतर जमदोन राईस संघाला खेळायचं आहे. जमदोन राईस संघ जिथे आहे तिथे अगोदर चहा घेऊन जा कारण यानंतर जमदोन राईस संघाला खेळायचं आहे. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, चेंडूला टॅप केलं गेलं, चेंडू निघून जातो या लॉंग लेगच्या दिशेने. एकदा वेगानं पूर्ण केली त्या ठिकाणी. धावसंख्या 3, 17 धावेचा पाठला करतोय. पहिलं षटक हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दर्जेदार षटक हरिचंद्र पाटील यांच्याकडून हाताळलं जात आहे. क्या बात है, क्या बात है. फ्लाइट देखील पाहायला मिळाली, त्यानंतर स्विन देखील पाहायला मिळाला. म्हणजे म्हणायचं गेलं तर स्विन विथ द बॉन्स सुपर वाल्डन हरिचंद्र पाटील. हा देखील एक चेंडू निर्धाव. धावसंख्या 3 फलकावर, 2 गडी बाद. ही सुरुवात आपण नारंगी संघाची पाहतोय. या ठिकाणी मात्र नटराज मुद्रेमध्ये हा फटका खेळला गेला. डी झोन 1 धाव, धावसंख्या 4. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण करतोय हरिचंद्र पाटील. नारंगी संघ सांघिक धावसंख्या फलकावर लावतोय, ती म्हणजे 4 धावा. अजूनही चेंडू शिल्लक आहे 18 आणि येणाऱ्या या 18 चेंडू मध्ये धावा ज्या करायच्या आहेत त्या 13. 18 चेंडू आणि 13 धावा. योगेश घरत्ता आणि गंगाधर ही जोडी आपण पाहतोय नारंगी मास्टर संघाची. गोलंदाज राजेश पाटील, नंबर 2 चा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि जर या षटकामध्ये कमीत कमी धावा, ज्याप्रमाणे हरिचंद्रने षटक जे हाताळलं 4 धावेचं, त्याचप्रमाणे हे देखील षटक जर कंजूसरीत्या हाताळलं गेलं तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. यावेळेस प्लेसमेंटच्या माध्यमातून ही एक धाव लेग कट खेळला गेला. थोडस चेंडूला मात्र उशिरा खेळलं गेलं, येण्यापर्यंत वाट पाहिली आणि अंतिम क्षणी मात्र आपल्या बॅटचा फेस ओपन केला. डी झोन मध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव, धावसंख्या आपण पाहतोय 5. षटक सुरू आहे ते दुसरं. नारंगी वर्सेस आपण नवगरा संघ पाहतोय. डान्सिंग विथ द पिच बॅकफुटला कट करतोय चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू डी झोन रिजन मध्ये. गंगाधर एक धाव. इथे चेंडू डॉट होणं गरजेचे आहेत, विकेट देखील रेग्युलर पडणं गरजेचे आहेत नारंगी संघाच्या, तर कुठेतरी मात्र तुम्ही या कमी धाव संख्येवर नारंगी संघाला थांबवू शकता. लक्षात ठेवा, जर प्रत्येक चेंडूवर धाव जर नारंगी संघ काढत राहिला तर नक्कीच हा सामना मात्र नवघर संघाच्या लांब जाईल. सुरेख फाटका यावेळेस देखील नटराज मुद्रा आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, नटराज स्ट्रोक म्हणू शकतो या फटक्याला मी. दर्जेदार फटका गंगाधरच्या बॅट मधून मिळतील या फटक्यावर. त्या 2 धावा, 2 धावेने मात्र सांघिक धाव संघ संख्या आपण फलकावर पाहतोय ती 8. म्हणायचं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये ए आहे गंगाधर.
फुल टॉस आणि यावेळेस इनसाइड आउट, दोन धावेचा सुंदर फटका। इथे मात्र खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं तर या सामन्याची हवा काढण्याचं काम गंगाधर करतोय। चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर, चांगल्या प्रकारे दोन हात केले जात आहेत 17 धावांसाठी। यावेळेस देखील फ्लिकचा फटका ऑनसाइड ट्रॅव्हल केले गेले चेंडूला, टॉप कॉर्नरच्या दिशेने एक धाव त्या ठिकाणी वेगानं पूर्ण केली। योगेशला मात्र गंगाधर थांबवतोय। धाव संख्या 11, चला जम्प पॉइंट कॅप्टन, हलो हलो आपली पावलं मात्र आमच्या अंबॉक्सच्या दिशेने वळवा। जम्प पॉइंटचे कर्णधार जयवंत, चला पावलं आपली येऊ द्या आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेनं। इथे हा देखील फटका सेफ मध्ये, दोन धावांसाठी। अक्षरशः म्हणायचं गेलं तर राजेश पाटील यांच्या षटकामध्ये अक्षरशः हवा काढली गेली या सामन्याची, म्हणजे जे जेणेकरून प्रेक्षक जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांना उत्कंठा भरी भरा सामना पाहायचा होता। मात्र या षटकामध्ये तब्बल धावा कुठल्या गेल्या राजेश पाटील यांच्या, त्या 9 धावा। धावसंख्या आपण पाहतो फलकावर पाहायला मिळते 13, अजूनही धावा करायच्या आहेत त्या 4। कॅप्टन जम्पवान राई जयवन, आपण मंद मंद पावलानं आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचंय मित्र। कुमार कपिल पाटील म्हणजेच मिस्टर कुमार, क्या बात है, अप्रतिम फटका कवर ड्राय पाहायला मिळते। एक धाव वेगळा, दुसऱ्या धावेसाठी शूट होतोय फेकी, मात्र अक्षरशः पत्ता विचारताना, पत्ता विचारणारी फेकी केली गेली, चुकीची फेकी केली गेली। दोन धावा मोजाव्या लागल्या या फेकीमुळे, दोन धावांची गरज। इनफील्डच्या वरून नो चान्स फिल्डर, चेंडू आउट ऑफ द पार्क, मिळतील धावा 4 चौकार। Thank you.